एखाद्याला हृदयविकाराचा झटका कधी येईल हे सांगता येत नाही, पण आता लवकरच हृदयविकाराच्या धक्क्याची पूर्वसूचना मिळणं शक्य होणार आहे. आय आय टी मुंबईच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तसं एक उपकरण विकसित केलंय, यामुळं हजारो लोकांचे प्राण वाचवणं शक्य होणार आहे. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार असल्याची पूर्वसूचना मिळाली तर खरंच ते शक्य होणार आहे. आय आय टी पवईच्या बायोसायन्सच्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी खास छोटेकानी उपकरण विकसित केलंय. या उपकरणाच्या सहाय्यानं तुम्हाला हृदयविकाराची पूर्वकल्पना मिळू शकते. बायो इंजिनिअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देव स्मिता मंडल आणि सौरभ अग्रवाल यांनी हे उपकरण तयार केलंय. 4 वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी हे उपकरण बनवलंय. त्यातली हृदयविकाराचं निदान करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. एक संवेदक, संवेदकाची माहिती स्मार्टफोनकडे नेणारी वायर आणि स्मार्टफोन एवढीच या उपकरणाची व्याप्ती आहे. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हृदयातून मायोग्लोबिन आणि मायलोप्रोक्साइड अशी 2 रसायनं रक्तात मिसळतात. अशा रक्ताचा एक छोटा थेंब संवेदकावर टाकून रक्ताचं विश्लेषण केलं जातं. अवघ्या 15 मिनिटात स्मार्टफोनच्या माध्यमातून मायोग्लोबिन आणि मायलोप्रोक्साइड ह्या रसायनांच्या अस्तित्वाबद्दल आणि त्यांच्या प्रमाणाबद्दलही माहिती मिळते. त्यातून हृदयविकाराच्या धक्क्याचे स्पष्ट संकेत मिळतात. या 2 रसायनांपैकी मायोग्लोबिन रसायन सुरुवातीला बाहेर पडतं तेव्हा हृदयाला फारसा धोका नसतो, मात्र गडबडीला नक्कीच सुरुवात झालेली असते. तर मायलोप्रोक्साइडचे अंश रक्तात सापडले तर मात्र हृदयाला धोका आहे हे हमखास समजून घ्यावं. साधारण पॅथॉलॉजीमध्ये रक्तातील मायोग्लोबिनची चाचणी केली जाते, मात्र त्यासाठी 800 रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारले जातात. तसंच या चाचणीसाठी 1 सिरिंज्सपेक्षा जास्त रक्त लागतं. मात्र आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपकरणात जेमतेम 1 थेंबापेक्षा कमी रक्त लागतं. आणि आश्चर्याची बाब म्हणजे जेमतेम 40 रुपयात ही चाचणी करता येते. इसके ऊपर ये जो ग्रीन पोर्शन है इसके ऊपर हम लोग को ब्लड का एक ड्रॉप देना पड़ेगा. ये बहुत ही छोटा एक ड्रॉप होता है, अराउंड 20 माइक्रोलीटर. तो वहाँ पे देने के बाद वो फिर एक केमिकल रिएक्शन होगा, जो जो रिसेप्टर मॉलिक्यूल्स है उसके साथ वो ब्लड का केमिकल रिएक्शन होगा. और वो रिएक्शन होने के बाद फिर हमने जो ये ऐप डेवलप किया है इस इंस्ट्रूमेंट ये डिवाइस के थ्रू, फिर ये ऐप में हमारा रिजल्ट डिस्प्ले होगा. जो सेंसर हम लोग अभी हम लोग हार्ट के बारे में देखना चाहते हैं तो वही सेम सेंसर हमारे लिए डिफरेंट और चीज़ों को भी डिटेक्ट करता है. पर फिर करते करते थोड़ा टाइम बाद हम लोगों ने उसके साथ में सोचा कि क्यों ना हम लोग हार्ट से रिलेटेड या हार्ट ट्रबल से रिलेटेड कोई सेंसर के ऊपर काम करें. 2014 से ये प्रोसेस शुरू हुआ है, जो अभी 2018 में हम लोगों को कुछ रिजल्ट्स मिले हैं उसके ऊपर. अशा पद्धतीची उपकरणात संवेदकाची भूमिका महत्वाची आहे. असे संवेदक बनवणं सोपं असलं तरी ही उपकरणं मोठ्या प्रमाणात बनवली गेली पाहिजेत. द गुड इफेक्ट ऑफ दिस कॅन बी फेल्ट इन अ व्हेरी सिग्निफिकंट पार्ट ऑफ द सोसायटी, क्योंकि ये प्राइमरी हेल्थ सेंटर में यूज हो सकता है. इतना इट इज व्हेरी व्हेरी इनएक्सपेंसिव. तो कोई भी छोटा मोटा हॉस्पिटल, कोई भी देहात का हेल्थ सेंटर उसमें यूज हो सकता है. आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ह्या हृदयविकाराची पूर्वसूचना देणाऱ्या उपकरणाची दखल वैद्यकीय क्षेत्रासोबतच सरकारनेही घेण्याची गरज आहे. त्यामुळे महागडे वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, शिवाय अनेकांचे जीवही वाचतील. अमित कोटेच्या सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.